पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्राह्मणघर गावातील शेतकरी सदाशिव कुमकर यांनी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या गायीची घरातील सदस्याप्रमाणे अंत्ययात्रा काढली. लाडाने वाढवलेली गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिची बैलगाडीतून अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यानं कृतज्ञता दाखवली. बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत गावातील ग्रामस्थही अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. कुमकर कुटुंबियांनी डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारांनी आपल्या लाडक्या गायीला अखेर सनेह दिला. शेतकऱ्याचं हे गायीवरचं प्रेम पाहून गावातील नागरिक देखील भारावून गेले होते. तालुक्यातील मोहुडे परिसरातील ब्राह्मणघर येथील शेतकऱ्यांनी गायीची अंत्ययात्रा काढून शेतकऱ्याच्या जीवनात आणि हिंदू धर्मात असलेलं गायीचं महत्व अधोरेखित केलं. हिंदू धर्मात आजही गोमातेला देवा समान मानलं जातं. आजही गोमातेची पूजा करून तिच्या पाया पडण्याची प्रथा आहे. तसेच कुमकर या शेतकऱ्याने गोमातेला जीव लावून लहान बाळाला जसं सांभाळतो तसा तिचा सांभाळ केला होता. त्यांची 14 ते 15 वर्षांची ती गाय गेल्यावर तिचा मालक मोठ मोठ्याने रडत होता. गाय गेल्यावर तिला कुठतरी रानात टाकून दिलं असतं, परंतु तसं न करता त्या शेतकऱ्याने गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिची अंत्ययात्रा बैलगाडीतून काढली. बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत ग्रामस्थ चालले होते. गावातून गायीची अंत्ययात्रा काढून तिचं पावित्र्य जपलं गेलं.